नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत तर विद्यार्थी मित्रांनो भरपूर विद्यार्थ्याच्या कमेंट आणि मेसेज येत आहेत की सर आय टी आय क्राफ्ट इन्स्ट्रक्टर पदाची जी काही भरती आहे चौदाशे सत्तावन्न पदाची त्याची सी बी टी टूची परीक्षा कधी होईल त्यासोबतच सातशे बहात्तर पदाची जी काही सी बी टी वन परीक्षा आहे त्या परीक्षेसंदर्भात बी काही अपडेट व ती एक्झाम पण कधी होईल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे डी व्ही टीकडनं सध्या दोन पदाच्या जे काय भरते चालू आहेत त्याच्यामध्ये एक आहे चौदाशे सत्तावन्न पदाची भरती आणि दुसरी आहे सातशे बहात्तर पदाची भरती तर याच्यामध्ये कोणती परीक्षा अगोदर होईल असं विद्यार्थ्याचं पूर्ण म्हणणं होतं तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत तुमच्या या सर्व प्रश्नाची उत्तरे बघणार आहोत तर त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तर ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत तुम्ही ही माहिती इतर विद्यार्थी शेअर करा व आपल्या व्हिडिओला लाईक करा तर बघा मित्रांनो ज्या दोन भरती डी व्ही टीकडनं चालू आहे त्याच्यामध्ये चौदाशे सत्तावन्न पदाची एक भरती आहे आणि सातशे बहात्तर पदाची एक भरती आहे तर आता सातशे बहात्तर पदाची भरती ज्यामध्ये सी बी टी वन परीक्षा होणार आहे व चौदाशे सत्तावन्न पदासाठी सी बी टी टूची परीक्षा होणार आहे आता या दोन परीक्षेमध्ये कोणती परीक्षा अगोदर होईल हे सर्वात मोठं कन्फ्युजन आहे तर याच्यावरती थोडासा अंदाज जर लावला विद्यार्थी मित्रांनो आपण तर आपल्या सर्वांना माहिती आहे की चौदाशे सत्तावन्न पदाची जी काही भरती आहे याच्यामध्ये सध्या कोर्ट केस चालू आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की जे मॅटचे ऑर्डर आले त्या मॅटच्या ऑर्डरला पुढच्या कोर्टमध्ये काय केलेलं आहे नॉन सी आय टी विद्यार्थ्यांनी काय केलेलं के आहे अपील केलेलं आहे व त्याच्यावरती त्याची हिअरिंग चालू आहे तर ही हिअरिंग संपेपर्यंत डी व्ही टीकडनं सातशे बहात्तर पदाची सी बी टी वनची परीक्षा तुमची ही अगोदर होण्याची शक्यता दाट आहे किंवा नव्वद टक्के तुमची सी बी टी वन परीक्षा सातशे बहात्तर पदाची सी बी टी वन परीक्षा ही तुमची या सी बी टी टू परीक्षेच्या अगोदर होणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरून आता जवळपास एक महिना होऊन गेलेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे एका महिन्यामध्ये सी बी टी वन परीक्षा होणंही अपेक्षित आहे तर टेन्टेटिव आपल्या अंदाजेनुसार तुमची ही परीक्षा जी आहे ती तुमची एप्रिल महिन्याच्या मिडला म्हणजेच तुमची जवळपास पंधरा एप्रिलच्या नंतर तुमची ही परीक्षा होण्याची दाट शक्यता आहे पंधरा ते वीस एप्रिलमध्ये तुमची ही परीक्षा सुरुवात होणार आहे तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सातशे बहात्तर पदासाठी फॉर्म भरलेला आहे ज्या पोस्ट आहेत आपल्या एक्सपिरियन्सवरती या पोस्टची एक्झाम सी बी टी वन एक्झाम ही तुमची अगोदर होणार आहे त्यामुळे तुम्ही ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले असेल त्यांनी अगोदर सी बी टी वन परीक्षेवरती थोडंसं जास्ती फोकस करून ही एक्झामावत देण्याचा प्रयत्न करायचा आहे व सी बी टी वन ही परीक्षा झाल्यानंतर तोपर्यंत चौदाशे सत्तावन्न पदासाठी ज्या काय कोर्ट केस आहे त्याची ऑर्डर येईल त्याचा निकाल येईल व त्याच्यानंतर तुमची ही सी बी टी टू परीक्षा इथे होण्याची शक्यता आहे तर बघा चौदाशे सत्तावन्न पोस्टसाठी जी काय सी बी टी टू परीक्षा आहे तुमची सी बी टी परीक्षा ही तुमची मे महिन्यामध्ये होण्याची जास्त शक्यता आहे येत्या काही दिवसामध्येच तुमचा कोर्टचा निकाल पण लागेल व त्यासोबतच तुमचे निकाल लागल्यानंतर तुमची लगेचच तुमची सी बी टी टू परीक्षा ही होणार आहे तर आपल्या अंदाजेनुसार ह्या सी बी टी टू परीक्षासाठी आपल्याला मे महिन्यापर्यंत वाट बघावी लागणार आहे मेमध्ये तुमची ही एक्झाम होण्याची दाट शक्यता आहे तर ज्या विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं की कोणती परीक्षा अगोदर होईल तर विद्यार्थी मित्रांनो शक्यता ही आहे ते सी बी टी वन परीक्षा ही अगोदर होणार आहे व सी बी टी टू परीक्षा ही जी आहे चौदाशे सत्तावन पदाची ही तुमची नंतर होणार आहे दृष्टीने तुम्ही आता तयारी करायची विद्यार्थी आपण ही शक्यता वर्तवली आहे आपल्या अंदाजेनुसार किंवा बाकी इतर सर्व गोष्टीचा अंदाज घेतल्यानुसार नव्वद टक्के ही तुमची सी बी टी वन परीक्षा अगोदर होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या एक्झाम ग्रु चॅनलवरती सी बी टी टू परीक्षेसाठी वेगवेगळ्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपण आतापर्यंत फिटर टर्नर मशिनिस्ट वेल्डर या पदासाठी आपण वेगवेगळे प्रकारचे एम सी क्यूज आपण आपल्या चॅनलवर घेतलेले आहेत त्यासोबत इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो इंडस्ट्री फोर पॉईंट झिरोमध्ये आपण बघा ड्रोन टेक्नॉलॉजी याच्यावरती व्हिडिओ बनवलेले आहेत त्यासोबतच इंडस्ट्री फोर पॉईंट झिरोमधील थ्री डी पेंटिंग याच्यावरती पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे बघा ड्रोन टेक्नॉलॉजी या टॉपिकवरती पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्यासोबतच बघा विद्यार्थी मित्रांनो रोबोटिक्स या टॉपिकवरती आपण इंडस्ट्री फोर पॉईंट झिरोवरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती सी बी टी टू परीक्षेसाठी जी काही तयारी लागणार आहे ती तयारी आपण आपल्या चॅनलवरती करून घेत आहोत त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर आयकॉन दाबा व ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेचच मिळून जाईल त्यासोबत तुम्हाला एक गोष्ट आणून करायची आहे तुम्ही आपल्या चॅनलवर आलेला असाल तुम्हाला आपल्या चॅनलवरचा कंटेंट आवडत असेल तर आपल्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करायचे आहे प्रत्येक व्हिडिओवर तुम्ही हा इतर तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत तुमच्या इतर ग्रुपवरती शेअर करायचा आहे त्यासोबतच ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन केलं नसेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा जेणेकरून टेलिग्राम चॅनलवर प्रत्येक गोष्टीची इतंभूत अपडेट तुम्हाला लगेचच तिथे कळवली जाते तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुमचा जो काही महत्त्वाचा प्रश्न होता की कोणती परीक्षा अगोदर होईल त्याचं थोडंसं विश्लेषण आपण आपल्या चॅनलवरच्या किंवा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आज केलेलं आहे तर तुम्हाला परत एक सांगणं आहे की तुम्हाला आपले कंटेंट आवडत असेल तुमचं एक लाईक एक शेअर आम्हाला नवनवीन नौ व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेट करत राहील त्यामुळे तुम्ही काय करायचे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे व तुम्ही ही माहिती तुमच्या इतर मित्रमंत्रिपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायचे व आम्हाला मोटिवेट करायचे धन्यवाद